कर्जत चौक रस्त्यावर गोवंशीय मांस घेऊन जाणारा टेम्पो स्थानिकाच्या सतर्कतेमुळे पकडला गेला आहे. या टेम्पोमध्ये तब्बल 1.5 टन गोमांस जप्त करून चालक आणि क्लिनर या दोघांना अटक केली आहे. या आठवड्यातून कर्जत पोलिसांची ही दुसरी कामगिरी आहे. चौक कर्जत रस्त्यावर कोल्हापूर वाडा या हॉटेलच्या समोर हा टेम्पो बंद पडला होता. त्या टेम्पोला टोईंग करून नेण्यासाठी चालक प्रयत्न करत होता, मात्र त्या गाडीतून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक तरुणांनी त्याबाबत कर्जत पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी त्या टेम्पोची पाहणी केली असता त्या टेम्पोत गोमांस असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचा चालक आणि क्लिनर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता पनवेल येथून घेऊन जात असल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी संबंधित टेम्पोमधील मांस कर्जत खोपोली रस्त्यावर सर्व 1.5 टन गोमांस नष्ट केले. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी मुंबई अंधेरी आणि मुंबई भांडुप येथील 2 तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्या दोघांवर कर्जत पोलीस ठाण्यात कारवाई केली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.